फ्रेंड्स, मैं प्रसाद वाव टेक्निकल वीडियोस चैनल की तरफ से आपका स्वागत करता हूं। आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सबसे पहले वो सब्सक्राइब करो और साथ ही बेल आइकन को दबा दो लेटेस्ट टेक्नोलॉजी वीडियोस सबसे पहले देखने के लिए। चलिए शुरुआत करते हैं। नमस्कार मित्रों, मी प्रसाद आपला वाव टेक्निकल वीडियोस चैनल तर्फे आपला स्वागत करतो। मित्रांनो, आजचे हे ट्युटोरियल मी पूर्ण मराठी भाषेमध्ये करणार आहे, कारण आपला आजचा विषय हा बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या कामगारांच्या बायोमेट्रिक अटेंडन्स प्रणालीबद्दल आहे, त्यामुळे हा विषय अतिशय अचूकपणे प्रत्येक कामगारांना कळावा हेच उद्दिष्ट आहे। तर माझ्या सहकामगार बंधू आणि भगिनींनो, आजचे आपले विषय आहेत बायोमेट्रिक अटेंडन्स कार्यप्रणालीमध्ये लॉग इन करून पाहणे व स्वतःची उपस्थिती व अनुपस्थिती व इतर गोष्टी व्यवस्थितपणे नोंदवल्या जात आहेत की नाही हे तपासणे। मित्रांनो, आपल्या पूर्ण महानगरपालिकेमध्ये डिजिटल प्रणालीद्वारे कामे सुरू केलेली आहेत। गेल्या काही महिन्यात सॅप प्रणाली आली आणि सर्वच आस्थापनाचे कामकाज आता सॅप प्रणालीतच केले जाते। तसेच आता बायोमेट्रिक अटेंडन्स मशीन देखील आली आणि महानगरपालिकेचा प्रत्येक कामगार त्याद्वारे स्वतःची उपस्थिती नोंदवायला लागलेला आहे। पण आता करत असलेली ही बायोमेट्रिक अटेंडन्स ही नक्की नोंदवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी महानगरपालिकेने mhmcgm.attendance.gov.in ही वेबसाईट डेव्हलप केलेली असून त्याचा फायदा सर्व रजिस्टर कामगारांना होणार आहे व ह्याद्वारे आपली उपस्थिती अनुपस्थिती आणि आपल्या रजेचा तपशील नोंदवला जात आहे की नाही हे इथूनच पाहू शकणार आहे। लॉग इन करण्यासाठी लागणारी वेबसाईट मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे, आपण तिथूनही ती लिंक क्लिक करून लॉग इन करू शकता। तर चला मित्र हो, MCGM डॅशबोर्ड साईटवर लॉग इन करून पाहूया। सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये अथवा कम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा। व त्याच्या टायपिंग बारमध्ये mhmcgmattendance.gov.in ही साईट टाईप करा। त्यानंतर समोर आलेल्या पॉपअप नोटिफिकेशनला कॅन्सल करा। दिसणाऱ्या वेब पेजच्या डाव्या बाजूला सर्वात वर मोर ऑप्शनच्या बटनवर क्लिक करा। तिथे तुम्हाला बरेच ऑप्शन दिसून येतील, त्यापैकी तुम्ही एम्प्लॉई लॉग इन या ऑप्शनला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ज्या पद्धतीने माहिती भरण्यास सांगितली आहे त्या पद्धतीने माहिती भरण्यास सुरुवात करा। सर्वप्रथम तुम्हाला आपला एम्प्लॉई आय डी फिल करायला लागेल, जो आपण नेहमी बायोमेट्रिक अटेंडन्स करताना वापरतो, म्हणजेच आपला आधार कार्डचे शेवटचे 8 नंबर। त्यानंतर खाली दुसऱ्या रकाण्यात एक कॅप्चा कोड आहे, ज्या पद्धतीने तो लिहिलेला आहे त्या पद्धतीने आपण टाईप करून त्या रकाण्यात लिहायचं आहे। व खाली तिसरे निळ्या रंगात असलेले जनरेट OTP चे बटन क्लिक करायचे आहे। बटन क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर व रजिस्टर जीमेल ID वर 6 डिजिटचा OTP येईल। तो OTP तुम्ही आलेल्या पहिल्या रकाण्यात टाईप करून लिहायचा आहे व पुन्हा एक कॅप्चा कोड खाली रकाण्यात दिसेल, तो पुन्हा जशाचा तसा टाईप करून तेथे लिहायचा आहे। खाली दाखवलेल्या निळ्या बटणात लॉग इन लिहिलेलं आहे, ते बटन क्लिक करावे। लॉग इन केल्यावर एम्प्लॉई कॉर्नरचा होमपेज समोर येईल, तिथे वर सर्वप्रथम तुमचे नाव लिहिलेले असेल,
व खाली 4 ऑप्शन बॉक्स दिसतील. पहिल्या बॉक्समध्ये अपडेट, दुसऱ्या बॉक्समध्ये रजिस्टर, तिसऱ्या बॉक्समध्ये लीव व चौथ्या बॉक्समध्ये फीडबॅक लिहिलेले दिसेल. यामध्ये सर्वात वरील 3 ऑप्शन बॉक्स महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम आपण अपडेट बॉक्सला क्लिक करू. क्लिक केल्यानंतर तिथे पर्सनल डिटेल व ऑर्गनायझेशन डिटेल दिसेल. नमूद केलेल्या पर्सनल डिटेलपैकी तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर आणि जीमेल आयडी स्वइच्छेनुसार बदलू शकता. नंतर निळ्या रंगात असलेले नेक्स्ट बटनला क्लिक करून सबमिट बटनला क्लिक करावे. तुम्ही तुमची भरलेली माहिती अचूकपणे अपडेट केलेली आहे असा मेसेज वेब पेजवर येईल. आता आपण काही अजून ऑप्शन बघणार आहोत. डाव्या बाजूला मोर ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बरेच ऑप्शन दिसून येतील. आपण करत असलेली बायोमेट्रिक अटेंडन्स नोंदवली जात आहे की नाही हे बघण्यासाठी अटेंडन्स रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करा. ते क्लिक केल्यावर ते पेज काहीसं अशा पद्धतीने दिसेल. इथे डेट ऑफ मंथमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले रजिस्टर ओपन होणार आहे. म्हणजे आपल्याला ज्या महिन्याची अपडेट बघायची आहे तो महिना सिलेक्ट करून निळ्या रंगात असलेले लोड रजिस्टर बटन क्लिक करावे. क्लिक केल्यावर इथे खाली 3 पद्धतीने आपली अटेंडन्स नोंदवली जाते. 1 ग्राफिकल, 2 रजिस्टर आणि 3 डिटेल. ग्राफिकलमध्ये आपला प्रेझेंट ग्राफ दिसून येतो. तुम्ही कोणत्या दिवशी किती वाजता आला आहात आणि किती वाजता आपली ड्युटी संपवली आहे याचा तपशील दिसतो. या ग्राफमध्ये आपले ड्युटीचे तास मोजले जातात. दुसरा आहे रजिस्टर. रजिस्टर ऑप्शन क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे वेगवेगळ्या कलरचे कलर कोड दिसतील. चला तर मग हे कलर कोड काय आहेत व त्यांचे अर्थ काय ते जाणून घेऊया. हिरव्या रंगात असलेला कोड आपली उपस्थिती दर्शवतो. लाल रंगात असलेला कोड आपली अनुपस्थिती दर्शवतो. निळ्या रंगात हॉलिडे दर्शवतो, तर आकाशी रंगात आपण अर्जित रजा घेतली असेल तर ती दर्शवतो. आता डिटेल्सबद्दल जाणून घेऊया. डिटेल्सला क्लिक केल्यावर तुमचे थंब केलेले लोकेशन दिसते, जिथे तुम्ही इन व आउट थंब केलेले आहेत व किती वाजता केलेले आहेत याची पूर्ण माहिती डिटेल्समध्ये दिसते. या सर्व गोष्टी आपण अटेंडन्स रजिस्टरमध्ये पाहू शकतो. मित्रांनो, आजचे हे ट्युटोरियल तुम्हाला नक्कीच आवडले असेल अशी मी आशा बाळगतो आणि याचा फायदा तुम्ही नक्की कराल असे मला वाटते. जर तुम्हाला हे ट्युटोरियल फायद्याचे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या सहकर्मचाऱ्याला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यालाही याचा फायदा करून घेता येईल. ट्युटोरियल आवडले असेल तर लाईक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.